वार सांगत असतो तुम्हाला मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीचा. क्रिकेट खेळत असताना तुम्हाला इतिहास, भूगोल, विज्ञान सगळ्याच गोष्टीचा वापर करावा लागतो. इथे मात्र फटका चांगला आहे, फटका क्लासिकल आहे, पॉवरफुल, वंडरफुल, इट्स अ ह्यूज मॅक्सिमम षटकार. संकेतच्या बॅट मधून आलेला हा लांबलचक षटकार आपण पाहतो डीप स्क्वेअर लेगला. इथून मुंद्रुण कोळे खुर्द टीमचं जर आपण पाहिलं स्कोर कार्डवर, आता धावा जमा व्हायला सुरुवात झाली. 19 धावा लागल्यात आतापर्यंत. धावफलकावर संकेत जर पाहिलं तर चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथून धावांचा डोंगर रचला जाईल का? हा देखील फटका चांगला आहे, लाजवाब आहे, बॉल सीमारेषा पार, षटकार. आता संकेत जर पाहिलंय बेधडक ओनली सडक, बॉलला पाठवू दिलाय रस्त्यावर. 25 लागल्या धावफलकावर. तिसरं षटक थोडस महागड पडलंय. दांडगा धुमाकूळ या संघाच्या माध्यमातून, परंतु आता धुमाकूळ घालायला सुरुवात केली. बॅट्समन संकेतने 2 बॉलवर 2 आलेत, लांब लचक षटकार. आता षटकारांची हॅट्रिक जर केली तर नक्कीच जीवलग मित्र ग्रुप सळवे यांच्या माध्यमातून 1101 रुपयाचं पारितोषिक नक्की असेल. 2 षटकार. आता तिसरा जर आला तर 1101 रुपयाचं पारितोषिक प्राप्त होईल. याच दरम्यान आलाय तिसरा देखील, फॅन्टॅस्टिक, फंटॅब्युलस, ग्लोरियस शॉट्स. येस इट इज अ मॅक्सिमम सुपर से ऊपर. ये लगा तीसरा सिक्सर. तीन बॉलवर आले 3. आता चौथ्या बॉलच्या प्रतीक्षेमध्ये. काल जो इतिहास रचला गेला होता अतुल भालेकर याच्या माध्यमातून, व्हाइट बॉल आलाय, प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू, क्या करे या ना करे, हे कैसी मुश्किल आहे. कशा पद्धतीने गोलंदाजी करावी, आता मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालाय गोलंदाज मयूर शेडगेवर. कारण स्वप्न होतं, 2 ओव्हर अतिशय चांगल्या टाकल्या गेल्यात आणि त्यानंतर तिसऱ्या षटकावर हल्ला चढवला बॅट्समन संकेतनं. इथे मात्र कव्हरच्या दिशेनं बॉल सीमारेषा पार, टाटा बाय बाय षटकार. संकेतच्या बॅट मधून आलेला हा चौथा षटकार. आणि कालच्या दिवसाची पुनरावृत्ती होईल का? तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष लागलं अतुल भालेकरने 5 बॉलवर टोकले होते 5 षटकार रणजित जाधव याच्या. आज मात्र तो 5वा षटकार देखील पाहायला मिळेल का? यासाठी प्रत्येकाचे